फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. उद्या मीटिंग किती चेअर आहे तुझी? हॅलो, तुझ्याशी बोलते मी. काय झालं? काही नाही ग. लेखाचा विचार करतोस ना? म्हणजे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा का? म्हणजे तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे काही प्रॉब्लेम क्रिएटही होत आहेत आणि काही सॉल्व्हही होत आहेत. तिला कुठं सोडायचा हा प्रश्न निर्माण झाला आणि मावशीचा पर्याय उपलब्ध झाला. आता पोलिसांचा ससेमेरा पाठीमागे लागला आणि ही घरी हजर झाली. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण लेखाला? आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आपण तिला तिच्याबद्दल, तिच्या घरच्यांच्या बद्दल बरंच विचारलं पण तिने काहीच सांगायला नकार दिला. म्हणून आता डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे केस पोलिसांच्याकडे सोपवावी लागणार आहे. तिची सख्खी मावशी म्हणवणारी बाई सुद्धा तिला एकही दिवस घरी ठेवून घ्यायला तयार नाहीये. शैलू, मला असं वाटतं लेखा सध्या खूप मानसिक तणावाखाली आहे आणि अशा परिस्थितीत आपण तिला आधार दिलाच पाहिजे रे. तिची मावशी जसं तिच्याशी वागली तसं तर नाही वागू शकत ना आपण. कदाचित तिच्या मावशीची परिस्थिती नाहीये म्हणून तिने तिची जबाबदारी घेतली नाही. मला असं वाटतं थोडा काळ जाऊ देत, तिला रिलॅक्स होऊ देत. मी हळूहळू तिच्याशी नीट बोलून तिला विश्वासात घेऊन तिच्याकडनं सगळी माहिती काढून घेईन. तोपर्यंत तिला इथेच राहू देत ना प्लीज. तू बघितलंस ना साहिल किती सेन्सिटिव्ह आहे. लेखा जर इथून गेली तर तो इतके प्रश्न विचारेल ना. राहू दे तिला प्लीज. तू आता फार विचार करू नकोस. उद्या सकाळी मीटिंग आहे ना, झोप आता. आई, तुमच्याकडे केवढी पुस्तक आहेत? आमच्या गावाकडं एवढी कवाबी नव्हती. ताई, तुझे दात किती वाईट आहेत. तू ब्रश कशाने करते? ब्रश नाही बा, आम्ही लिंबाच्या काडीनं नाही तर बोटाने दात घासतो. या काय बोटाने ब्रश? हट खोटाडी. वय खरं हे बस खरच किती स्वच्छ आहेत तुझे दात. पण तू पेस्ट कुठली वापरते? पेस्ट नाही नाही, आमच्या गावाकडे असलं काय बी नाही मिळत. आम्ही कोशानं नाही तर लिंबाच्या काडीनं घासतो. या म्हणून तुझे दात एवढे वाईट आहेत. वय थांब, मी आलोच मित्राला सांगू. हे मॉम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता सकाळी सकाळी मोबाईलवर काय चाललंय तुझं समीर? चल इकडे ये, मला पूजेची तयारी करायला मदत कर. ये. थांब ना ग मॉम, दोन मिनिटं एवढी लेवल कम्प्लीट करू दे. समीर बंटी, अरे आमच्या घरी एक सॉलिड ताई आली आहे. हो, खूप सॉलिड. तुला माहिती आहे ती
तुझी दात कशाने ब्रश करते? बोटाने आणि कसल्या तरी लिंबाच्या काडीने। मी तिचे दात पण पहिले सॉलिड व्हाईट आहेत। मी भेटवेन तुला तिच्याशी। चल बाय। ए साहिल इकडे। काय फोनवर बोलत होतास ना मित्राशी? हो। मग काय सांगितलंस त्याला? अरे ती ताई आहेच तशी सॉलिड। कोण ताई? ती नाही का काल आपल्या घरी आली? तीच। एनीवे कोणी काहीही सांगितलं तरी आपण दात ब्रशनेच घासायचे। ओके गुड। काय फायदा? आपल्या सगळ्यांपेक्षा तिचेच दात जास्त वाईट आहेत। मी जातो आणि आई बाबांना सांगतो। आता हे ताई प्रकरण काय आहे? अरे ती शैलेंद्रच्या गाडीखाली मुलगी नाही का आली? तिच्याबद्दल बोलतोय तो। अगं पण मॉम, मामा तिला तिच्या कुठल्या तरी मावशीच्या घरी सोडून आलाय ना। मला ना मामाचं हे कळतच नाही। अशा प्रत्येक गोष्टी त्याला स्वतःच्या अंगावरती ओढवून घ्यायला का आवडतात? तरी मी त्याला मागेच बजावलं होतं की झोपडपट्टीतली लोक ना अशीच असतात। आता नाही नाही म्हणता म्हणता ही आली की नाही आपल्या घरी? तर असा आहे या लेखा प्रकरणाचा आलेख। हो ना। मग काय ठरवलंस? बघ मी काय ठरवलं हे सांगायला फोन केलेलं नाहीये तुला। काय ठरवायला हवं हे डिस्कस करायला फोन केलंय। आणि तू मार्ग सुचवायचा राहिला बाजूला, वेगळेच फाटे फोडतोस। अरे गंमत केली, म्हटलं तुला थोडस रिलॅक्स करावं। हे असं? अरे तू मला त्या इन्स्पेक्टर विषयी सांगितलं ना, तेव्हाच मी रिलॅक्स झालो। नंतर म्हटलं तुझी थोडी फिरकी घ्यावी। इन्स्पेक्टर बद्दल? मला समजेल असं काही बोलणार आहेस का तू? अरे तू त्या इन्स्पेक्टरचं वर्णन केलं ना, तो माझ्या ओळखीचा आहे। तू काही काळजी करू नको, मी बोलेन त्याच्याशी। आणि बोलणारच नाही तर हक्काने सांगेन। तू तू मस्करी करतोस का माझी? बस करा, हीच काय ओळख आपल्या मैत्रीची? अरे बस ना, आता काय समोर येऊन पाय पकडू? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। हनी बे थँक्स देसाई। अरे बस झाला रे औपचारिकपणा। बरं आता त्या मुलीच्या आईवडिलांना शोधून तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचत करा। हो नक्कीच, आणि आपणही लवकरच भेटू। हो हो लवकरच भेटू। ओके बाय बाय। लेखा तू काय काम करतेस? आपल्याकडे ही काम करायला नोकर मंडळी आहेत बाळा। मी आम्ही नोकरच आहे की? कोण म्हणाल तुला असं? तू पाहुणी आहेस या घरची, त्यामुळे ही काम तू केलेली मला नाही आवडणार। आव बाईसाहेब मला याची सवय आहे, याच्या परीस जास्त काम करते म्या। पण इथे करायचं नाही। आणि हे काय, तू अजून कपडे नाही बदललेस? जा मी तुला घेऊन दिलेला फ्रॉक घाल आणि हे कपडे धुवायला जा।
फरक ठेव तुझ्याकडेच ठेव. तशी चंद्रे नाही म्हणायची नाही. हाय काय ग काय झालं? पायसाहेब तुम्ही दिलेला फराक त्या सुरकीला काही आवडला आणि म्हणून मावशीकडे ठेवून घेतला आणि मला येऊ दिला. काही हरकत नाही, तू काही काळजी करू नकोस. आपण तुला अजून फ्रॉक घेऊ नवीन. चल रांगोळी कोणी काढली? मी काढली आहे. किती सुंदर काढली आहेस. तुझ्या हातात केवढ्या कला आहेत ग लेखा. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ते गणपतीचं चित्र काय काढलंस, आज रांगोळी काय काढली. खरंच तुला खूप आवड आहे चित्रकलेची. बाय. मलाही खूप आवडतात चित्र काढायला. हा मग तुम्ही मला ते शिकवाल. मग त्याच्या बदल्यात तुम्ही जे सांगाल ते काम करेन. द्या म्हणजे तुम्ही सांगाल ते. चल मग सांगते तुला काय करायचं. चल एसीपी यशवंत दिनकर भोसले स्पेशल क्राइम ब्रांच. सर जयंत सर बसा ना तुम्ही. सावंत जरा चहा स्पेशल स्पेशल सांगा. मुद्द्याचं बोला. मुद्दा म्हणजे सर आम्हाला या केस बद्दल काहीच माहित नाही, म्हणजे कोणालाच काही माहित नाही. आम्हाला एक फोन आलेला निनावी, आम्ही ताबडतोब घटनास्थळी गेलो. पण म्हणजे आग एवढी भयानक होती की ते हाणम्याचं सगळं कुटुंब जळून राख झालं सर. आणि कोणीच काही बोललं नाही नंतर. आणि आपल्याकडे काही कंप्लेंट पण नाही ना त्याची. पाटील आताच तुम्ही म्हणालात हाणम्याच्या घरासकट हाणम्याने स्वतःहून जाऊन घेतला. हाणम्याने ही आग स्वतः लावली, काही ठोस पुरावा? ठोस म्हणजे दारू साहेब पक्का दारुड्या होतो तो. आणि दारूच्या नशेतच त्यांनी असं केलं असणार साहेब. पाटील आपण थोडासा उलटा विचार करूया. समजा आपण असं मान की हाणम्याच्या घराला कुणीतरी आग लावली. तर ती आग कोण लावू शकतो? कोणी म्हणजे कोणीच नाही साहेब. म्हणजे तंटामुक्त गाव आहे ना हे. राज्य शासनाचा पुरस्कार पण मिळालाय. तसं ह्या गावात काय कोणी करणार नाही साहेब. पाटील ज्या अर्थी गावातून या विषयावरती काही प्रतिक्रिया नाही, कोणाची कंप्लेंट नाही, आग लागल्याचा तुम्हाला निनावी फोन आला होता, नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. साहेब. अरे लेखा तू. हा छान झाला प्रसाद. तू बनवलायस का? मी आज बनवला. खूप छान बनवलंय, खूप छान. लेखा बाळा थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. आता तू
आमच्या घरातल्या माणसांपैकीच एक झाली असतो. साहिल आणि मनाली तर किती प्रेम करतात तुझ्यावर, त्यांना खूप आवडतेस तू. तू आमच्या बरोबर इथे राहिलीस ना तरी काहीही हरकत नाहीये, आम्हाला आवडेलच. बाळा, तुझे पण आई बाबा असतील, त्यांनाही तुझी आठवण येत असेल, कुठे कुठे शोधत असतील तुला ते. त्यांना हा असा त्रास देणं बरं नाही बाळा. म्हणजे बघ ना, ते तुझी किती वाट बघत असतील, कुठं कुठं शोधत असतील. आणि मग हे तुझं मी घरी नाही जाणार, मी इथेच राहणार, हा असा हट्टीपणा बरं नाही बाळा. नाही साहेब, मी हट्टीपणा नाही करत. शैलेंद्र, जरा बोलायचंय तुझ्याशी, वेळ आहे तुला? हो, ये ना. समीर बद्दल बोलायचे रे, त्याचं हे वागणं, त्याला लागलेली संगत, या सगळ्याची मला खूप काळजी वाटते. वाटतं त्याला एखाद्या चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवलं ना तरच त्याचे हे उपद्व्याप बंद होतील. जरा चार पैसे कमवण्याची सवय लागली, पैशांची किंमत कळली, तर त्याला जबाबदारीची जाणीव होईल ना. हो, खरंय ताई तुझं, पण त्याचं मन गुंतून राहील, तो बिझी राहील, असं कुठलं काम डोक्यात आहे का तुझ्या? हो आहे ना, मी केलाय त्याचा विचार. अरे वा, काय? कोल्हापूरच्या जवळ एक जमीन विकत मिळते अगदी कमी किमतीत. समजा आपण ती विकत घेतली आणि तिथे डेअरी प्रॉडक्टचा एखादा प्लांट टाकला, तर समीरवरती सगळी जबाबदारी सोपवता येईल ना. काय वाटतं तुला? चांगली कल्पना आहे. आता तू निर्णय घेतलायस म्हटल्यावर तो पूर्ण विचार करूनच घेतला असशील. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि हो, तुला काही गरज लागली, कसलीही अडचण आली ना, तर मला जरूर सांग. मला माहीत होतं तुला माझी कल्पना पटली. बरं, चल तू तुझं काम कर. हां, मी येते.